मराठा समाज सामाजिक व शैक्षणिक ग्रुपचा मागासवर्गीय आहे आणि भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद 342(3) अन्वये असा वर्ग म्हणून विनिर्देशित करण्यात यावा आणि संविधानाच्या अनुच्छेद 15(4), 15(5) व अनुच्छेद 16(4) अन्वये त्या वर्गासाठी आरक्षण देण्यात यावे असा माझ्याकडे आलेला मसुदा आहे. पण जर आपण सांगत असाल की यावर चर्चा होणार नाही तर याचा अर्थ ही सरळ सरळ मराठा समुदायाची धूळफेक आहे. मग तुम्ही वाशीमध्ये जी अधिसूचना काढली त्याचं काय केलं? वाशी जी अधिसूचना काढली होती अधिसूचनेचा अध्यादेशमध्ये परिवर्तन होणे गरजेचे असते. अधिसूचनेचा जोपर्यंत अध्यादेश निघत नाही तोपर्यंत त्याचा शासन निर्णय होत नाही, त्याचा कायदा होत नाही. परंतु 15 फेब्रुवारीपर्यंत हरकती मागवल्या आणि 15 नंतर त्या हरकतींवर साधक बाधक चर्चा यावर 15 फेब्रुवारीच्या नंतर सरकारने आपलं म्हणणं मांडणारी पत्रकार परिषद घेणं अपेक्षित होतं. सरकारने स्पष्टपणे सर्व माध्यमांच्या समोर येऊन नेमक्या काय हरकती आल्या, कुणा कुठल्या संघटनांच्या कुठल्या समुदायाच्या हरकती आल्या, या हरकतींमध्ये कोणते महत्वाचे मुद्दे होते, या मुद्द्यांचं निरसन ते कशा पद्धतीने करणार आहेत. जी भाजपा एकीकडे सांगते की आम्ही ओबीसी समुदायाच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, म्हणजे नेमकं काय करणार आहेत. या सगळ्याच मुद्द्यांवरती मला वाटतं एकत्रितपणे मुख्यमंत्री महोदय आणि दोनही उपमुख्यमंत्री महोदय या तिघांनी एकत्रित माध्यमांच्या समोर येऊन चर्चा करणे अपेक्षित होते. अशी कुठलीही चर्चा न करता ते तातडीने अधिवेशन, बरं ते अधिवेशन बोलावत आहेत का, चांगली गोष्ट आहे, त्यांनी बोलवावं अधिवेशन. मराठा समुदायाचा प्रश्न मार्गी लागत असेल ओके हरकत नाही, वे आर विथ देम, आमचा काही प्रॉब्लेम नाही. परंतु तुम्ही दिशाभूल करताय का, धूळफेक करताय का? कारण हे जे चाललेलं आहे, जेवढा काही माझा कायद्याचा अभ्यास आहे, एक कायद्याची विद्यार्थिनी म्हणून जेवढं काही मी समजून घेते त्यानुसार, जर अगदी 3 ते 4 दिवसांपूर्वी धनगर आरक्षणाच्या संबंधाने ऑनरेबल हायकोर्टाने सांगताना स्पष्टपणे म्हटलं की तुमच्या हातातच काही नाहीये, तर हे काय दाखवत आहेत नेमकं लोकांना? मला असं वाटतं की मी जे पुन्हा बोलतेय की या सगळ्यांच्या मध्ये चर्चा होत नाही जेव्हा असं आपण व्हॅलिड सांगताय, आपण जे सांगताय ते खरं आहे अशी माझी धारणा आहे, आपण जे सांगताय ते पूर्ण माहिती घेऊन सांगताय अशी माझी धारणा आहे. पण जर असं असेल तर मग ही शुद्ध फसवणूक आहे. कारण अजून 10 ते 15 दिवसांमध्ये आचारसंहिता लागेल आणि आचारसंहितेनंतर यांचे वादे इरादे हे फक्त आणि फक्त इतिहास बनून राहतील, याचा काहीही उपयोग होणार नाही. पण गृह विभागाची कातडी इतकी गेंड्याची झालेली आहे ना, इतकी निगरगट्ट झालेली आहे, मी आपल्याला आठवण करून दिली पाहिजे. जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि IQ माहितीच्या आधारे अनिल देशमुख साहेबांवर आरोप झाले होते, IQ, प्लीज नोट दिस वर्ड, IQ माहितीच्या आधारे अनिल देशमुख साहेबांवरती आरोप झाले होते, तेव्हा त्यांनी स्वतः सांगितलं की मीच गृहमंत्री पदावर असेल आणि माझ्या संदर्भाने चौकशी असेल तर ही चौकशी प्रभावित होऊ शकते, सबब मी पदाचा राजीनामा देत बाजूला जात आहे. नंतर परमबीर सिंग आणि या सगळ्या लोकांनी काय म्हटलं आपल्याला माहिती आहे की त्यांच्याकडे पुरावेच नव्हते. परंतु दुसरीकडे विद्यमान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब स्वतः सभागृहाच्या पटलावर सांगत आहेत की माझ्या पत्नीवर स्पाईंग झालं, माझ्या पत्नीला खंडणी मागितली गेली, अनिक्षा जयसिंघानी प्रकरणामध्ये अमृताजी स्वतः तक्रारदार आहेत आणि त्या प्रकरणाची चौकशी करताना जयसिंघानी सांगत आहेत की माझ्याकडे अनेक गृहमंत्र्यांच्या विरोधातले सुद्धा पुरावे आहेत. मला वाटतं नैतिकता म्हणून त्याच वेळेला देवेंद्रजींनी राजीनामा देणं अपेक्षित होतं. बारसू रिफायनरीवर लाठी हल्ला झाला, आळंदीतला वारकऱ्यांवर लाठी हल्ला झाला, मराठा समुदायातल्या आंदोलकांवरती लाठी हल्ला झाला, जिथे जिथे लोक न्याय मागायला जातात तिथे लाठी हल्ले होत आहेत. उद्धव साहेबांच्या काळात 2.5 वर्षात एकही मॉब लिंचिंगची घटना झाली नाही, आम्हाला अभिमान आणि आनंद आहे. उद्धव साहेबांच्या काळात एकही दंगल झाली नाही, उद्धव साहेबांच्या काळात एकही लाठी हल्ला आणि गोळीबाराची घटना झाली नाही. उद्धव साहेबांच्या काळात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कायदा आणि सुव्यवस्था कोविडचा काळ असताना सुद्धा अत्यंत चोख होती. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या काळात सध्या चक्क पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार होत आहे, फेसबुक लाईव्ह करून लोक मर्डर करत आहेत आणि तरीही फडणवीस साहेबांना नैतिकता म्हणून आपण पद सोडलं पाहिजे, त्या नैतिकतेची जराही चाळ वाटत नाही, हे दुर्दैवी आहे. आणि याचाच परिणाम म्हणून त्यांच्या
भाटगिरी करणारी जी ब्रिगेड आहे त्या भाटगिरी करणाऱ्या ब्रिगेडमधले नितेश राणेंसारखी माणसं बेताल वक्तव्य करत पोलिसांबद्दल इतकी मुजोरीची भाषा करतात की ज्यामुळे जनसामान्यांमध्ये कुठलाही धाक राहत नाही. याला अपयश नाही, अपयश हा शब्द लहान ठरेल, ही गृहमंत्रालयाची नाचक्की आहे. ही देवेंद्र फडणवीस साहेबांमुळे गृहमंत्रालयाचं जे अवमूल्यन होत आहे, जे रसातळाला जात आहे, त्याला जबाबदार फडणवीस साहेब आहेत. एकदा सांगितलं पाहिजे, वाशी येथे जे दाखवलं गेलं होता तो अध्यादेश नव्हता, ती अधिसूचना होती. अधिसूचनेचा अध्यादेश होण्यासाठी एक प्रक्रिया असते. अधिसूचना आधी काढली, 15 फेब्रुवारी पर्यंत हरकती मागवल्या, त्या हरकतींवरती 15 ते पुढचा काळ साधक बाधक चर्चा आणि चर्चेनंतर अध्यादेश, अशी जी एकूण प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया पाहता मला वाटतं की 15 तारखेच्या नंतर सरकारने संयुक्तपणे माध्यमांच्या समोर येऊन कोण कोणत्या अडचणी आलेल्या आहेत, अडथळे काय आहेत. आम्ही म्हणत नाही की, कारण शेवटी सगळी माणसं आहेत, त्यामुळे आम्ही मुख्यमंत्र्यांची मानवीय बाजू समजूच शकतो, सरकारची मानवीय बाजू आम्ही समजूच शकतो, पण नेमके काय अडथळे आहेत, हरकती काय आहेत, हरकती घेताना कुणी ओबीसीच्या कुठल्या संघटनांनी हरकती घेतलेल्या आहेत का, त्यांचे मुद्दे काय आहेत, हे सुद्धा लोकांच्या समोर येणं गरजेचं आहे. आणि जर असं सगळं असेल आणि तरीही जर हे म्हणत असतील की नाही आता आम्ही अध्यादेश करू, तर तो अध्यादेश टिकेल का? जर तुम्ही त्या हरकतींचा विचारच केला नाही तर उद्या ती हरकत घेणारी माणसं न्यायालयात जाणार नाहीत कशावरून, उद्या पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये ते प्रलंबित राहणार नाही कशावरून. त्यामुळे या सगळ्यांना जर एक पक्क स्वरूप द्यायचं असेल, टिकणार स्थायी असं आरक्षण द्यायचं असेल, तर मला असं वाटतं की यामध्ये इथं रिझोल्युशन पास करून ते पार्लमेंटकडे पाठवणं आणि तातडीनं, हे जास्त गरजेचं आहे. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंनी या भागाचा दौरा केला, तरी सुद्धा आता या भागात मात्र शिर्डीच्या लोकसभेच्या जागेचा अजून तिढा सुटलेला नाही. ती जागा काँग्रेसही मागते आणि आता बऱ्यापैकी 80% लोकसभांच्या जागांचा चर्चा सोडवणुकीच्या मार्गावर आहे. काही 20% जागा अजून राहिलेल्या आहेत. शिर्डी लोकसभेची जागा कोण लढवेल, ती काँग्रेसकडे जाईल का, ती सेनेकडे जाईल का, याही पेक्षा महत्वाचं महाविकास आघाडी ही जागा अत्यंत ताकदीने लढेल. जो कुठला उमेदवार येईल, तो शिवसेनेचा असेल किंवा काँग्रेसचा असेल, तो उमेदवार म्हणजे बाकीच्या तर सगळ्या कसोट्यांवर तपासला जाईल, पण निष्ठेच्या कसोटीवर सुद्धा तो तपासला जाईल. आणि लवकरच आपल्याला लोकसभेच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा सन्मान्य पक्षप्रमुखांकडून केलेली ऐकायला मिळेल. नाही, असं यश अपयश असं काही नसतं. मला असं वाटतं की बबनराव घोलप हे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत आणि ते स्वतः इतके कॅपेबल आहेत की ते थेट सन्मान्य पक्षप्रमुखांशी बोलू शकतात. त्याच्यासाठी मला मध्यस्थी करण्याची किंवा त्यांनी मला बोलण्याची काहीच गरज नाही. घोलपनाना स्वतः सुद्धा पक्षप्रमुखांशी बोलू शकतात. नाराजी वगैरे असं काही चित्र असण्याचं कारण नाही. यथावकाश जो कुठला उमेदवार असेल, जे काही उलट ही आमच्यासाठी आनंदाची बाजू आहे ना दादा, की एकीकडे भाजपाकडे उमेदवारच नाहीये, इकडच्या तिकडच्या पक्षातनं उमेदवार त्यांना चोरून आणि फोडून आणावे लागतायत, पण त्याच वेळेला आमच्याकडे मात्र उमेदवारांची रेलचेल आहे. ही आमच्यासाठी आनंदाची आणि गौरवाची बाब आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून लढण्यासाठी अनेक उमेदवार उत्सुक आहेत. मी आम्ही म्हणूनच म्हणतोय ना की हा मुक्त संवादच आम्ही राष्ट्रमाता मा जिजाऊंना अभिवादन करून सुरू केला, जेणेकरून महाराष्ट्रातल्या लेकी बाळींच्या बद्दलचा सत्ताधारी लोकप्रतिनिधींचा जो अत्यंत हिंकस दृष्टिकोन आहे, म्हणजे कधी अब्दुल सत्तारांनी संसदरत्न सुप्रियाताईंबद्दलची गलिच्छ भाषा वापरायची, कधी माझ्याबद्दल कुठला तरी संभाजीनगरचा गद्दार गँगचा एखाद्या आमदाराने भाषा वापरायची, कधी राहुल शेवाळेच्या विरोधातली रिंकी बक्सलाची FIR लिहून घेतली जाणार नाही, सोलापूरचा भाजप अध्यक्ष श्रीकांत देशमुख याच्या विरोधात निर्मला यादवताई रोज न्याय मागतायत, त्यांना न्याय मिळत नाही, हे जर एकूण चित्र बघितलं तर सत्ताधारी लोकप्रतिनिधीच कसे महिलांच्या बद्दल अत्यंत गलिच्छ आणि हिंकस दृष्टिकोन बाळगत आहेत. आणि एकीकडे छत्रपती शिवरायांचं नाव घेणारे, खरं तर शिवरायांच्या मुलखामध्ये शत्रू मुलखातल्या स्त्रीला सुद्धा आई बहीण म्हणून तिची काकणचोळी करून राखण केली जात होती,
परंतु शिवरायांचं नाव घेणाऱ्या माणसांना शिवरायांच्या त्या नीतीमूल्यांचा विसर पडत चाललाय. आणि सत्ताधाऱ्यांकडून जाणीवपूर्वक महिलांबद्दल असा हिंकस दृष्टिकोन वाढवला जातोय, याच्याच विरोधात ही मुक्त संवादाची चळवळ आहे. नाही, काय होतं माहितीये का, बऱ्याचदा सज्जनासी राहावे सज्जन, ठकासी व्हावे महाठक. राणे पिता पुत्रांनी राज्यसभेचं कंटिन्युएशन मिळवण्यासाठी, प्लीज अंडरलाईन दिस वर्ड, राणे पिता पुत्रांनी राज्यसभेचं कंटिन्युएशन मिळवण्यासाठी सगळ्याच मर्यादा ओलांडल्या आणि ज्या अत्यंत हिंकस पातळीला येऊन वक्तव्य सुरू केली. आम्ही शिवसैनिक आहोत, राडा कल्चर आमच्यासाठी नवीन नाही. मातोश्री ठाकरे कुटुंब हे शिवसेनेचं अधिष्ठान आहे आणि कुणी जर मातोश्रीबद्दल गरळ ओकत असेल तर त्याची गय शिवसैनिक अजिबात करणार नाही. त्यामुळे राणे पिता पुत्रांनी ज्या मर्यादा सोडल्या होत्या, तर ठकास महाठक होण्याची कधी कधी गरज पडते. अरे म्हणता कारे येते, पेराल ते उगवते. ज्या पद्धतीने राणेंनी भाषा वापरली, एकट्या चिपळूण गुहागरमध्ये नाही, तर त्यांनी जर ही चितावणीखोर भाषा थांबवली नाही, तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात आणि प्रत्येक शहरात राणे पिता पुत्रांना लोकांच्या रोषाला अशा पद्धतीने सामोरे जावे लागेल. नाही नाही, एक मिनिट, फारच अर्धवट माहिती घेऊन आहात तुम्ही. माझ्याकडे संपूर्ण व्हिडिओ आहे. त्यातला घोळ असा आहे की मी दूध विक्रेत्यांशी बोलले गांधी मैदानावर आणि मी ताबेमारीबद्दल बोलले. आणि मी ताबेमारीबद्दल बोलताना मी स्पष्टपणे, तुमची इच्छा असेल तर परत एकदा नावं घेते, शिवाजीराव कर्डिले, राधाकृष्ण विखे पाटील, संग्राम जगताप यांच्याकडून पाळलेले जे गुंड आहेत, या गुंडांकडून जी ताबेदारी होते, या ताबेदारीवर ज्यावेळेला मी भूमिका मांडली, त्यावेळेला काही अस्वस्थ झालेला वर्ग होता. त्या अस्वस्थ झालेल्या वर्गाला असं वाटलं की आपण काहीतरी न्यूसन्स व्हॅल्यू क्रिएट केली पाहिजे. याच्या पलीकडे काही नाही, आम्ही खंडाळ्यात छानपैकी गेलो, आम्ही पुष्पहार अर्पण केला, अतिशय सुंदर कार्यक्रम पार पडला. कुणीतरी एक भाजपच्या बाई होत्या, सरपंच बाई, आता त्यांना असं वाटणं फार स्वाभाविक आहे हो, म्हणजे आपण काहीतरी आपल्या नेत्याला दाखवलं पाहिजे. त्याच्याशिवाय आणि काही पाकिट छापही लोक असतात, तर ते असं दाखवलं गेलं पाहिजे. मात्र कालचा छत्रपती शिवरायांचा तो उत्सव अतिशय सुंदर आणि देखणा उत्सव पार पडला. आणि मला असं वाटतं, म्हणजे मी हे आपल्याला आठवण करून दिली पाहिजे की आम्ही सुद्धा, म्हणजे स्वतः देवेंद्र भाऊ असतील किंवा मुख्यमंत्री महोदय असतील किंवा आम्ही सगळे लोक जरी एकमेकांचे विरोधक असलो, काही ठिकाणी आम्ही आमचा विरोध बाजूला ठेवतो आणि संस्कृती म्हणून एकत्र भेटतो. कदाचित त्या ज्या कोणी सरपंच बाई होत्या त्या अति उत्साही होत्या, त्यांच्याही लक्षातच आलं नाही, तरी मी त्यांना शुभेच्छा देते सांगितलं की ताई, छत्रपती शिवराय ही कुणाची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही, त्यांच्या नावचा सातबारा कुणाच्या बापाच्या नावावर लिहिलेला नाही, त्यामुळे तो एक उत्सव होता. पण न्यूसन्स व्हॅल्यू क्रिएट करणाऱ्या लोकांच्या बद्दल आय डोंट वॉन्ट टू गिव्ह एनी क्रिटिकल कमेंट ऑन इट. ओके, नेक्स्ट. थँक्यू सो मच. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.